नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये दाखला मागणी अर्ज कसा करावा याचा नमुना पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध शैक्षणिक व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वप्रथम अर्जाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये अर्जाची दिनांक नमूद करायची आहे, त्यानंतर प्रति माननीय मुख्याध्यापक / प्राचार्य, त्यानंतर शाळेचं नाव आपण इथे नमूद करायचं आहे। इथे उदाहरणादाखल सुगाव माध्यमिक विद्यालय असे लिहिलेले आहे, त्यानंतर तालुका व जिल्हा नमूद करायचा आहे। यानंतर अर्जाचा विषय शाळा सोडल्याचा दाखला मिळण्याबाबत, अर्जदार या ठिकाणी आपण आपले पूर्ण नाव नमूद करायचे आहे आणि त्याखाली आपला पत्ता, तालुका, जिल्हा इत्यादी गोष्टी नमूद करायच्या आहे। यानंतर अर्जाचा मायना येणार आहे, महोदय वरील विषयांवये विनंती अर्ज करते की मी आपल्या शाळेत सन टिंबटिंब ते टिंबटिंबपर्यंत शिकत होते, मला माझ्या शैक्षणिक / निवडणूक / शासकीय / अन्य कारणासाठी जे आपले कारण असेल ते कारण आपण नमूद करायचे आहे। शाळा सोडल्याचा दाखला हवा आहे, तरी शक्य तितक्या लवकर मला दाखला मिळावा ही आपणास नम्र विनंती, आणि त्यानंतर आपला / आपली नम्र योग्य पर्याय निवडायचा आहे, आपली सही करायची आहे आणि आपले पूर्ण नाव घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। खूप खूप धन्यवाद।